विकास शेठ ठोंबरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. आजच्या दिवसामध्ये पहिला सामना LNT जय मल्हार खोनी सी आणि चिराग इलेवन भावाले बी या दोन संघांमध्ये नक्कीच सुरू होतोय. त्यानंतर सामना असेल हेतांश इलेवन भादवड विपक्ष स्वर्गीय दिलीप पाटील स्मृती जय हनुमान पोगाव आणि तिसरा सामना असणार आहे विनर विनर हा तिसरा सामना होईल. त्यानंतर लॉर्ड्स प्रमाणे तिसरा सामना महापोली विपक्ष भूमी इलेवन ढाकली ढोकेश्वर जुन्नर तालुक्यातील हा संघ इन ऍक्शन मध्ये असेल. आणि शेवटचा सामना जय ब्राह्मणदेव भाटाले विपक्ष कारिवली. हे एकूण 8 संघ आजच्या दिवसामध्ये खेळणार आहेत. माना के हर शेज यहाँ पा आपली सलामीची जोडी पाठवायची आहे. 5 षटकांचा सामना असेल. LNT जय मल्हार खोनी सी या संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि चिराग इलेवन भावाले बी या टीमला इन्व्हाइट केलेलं आहे बॅटिंग करण्यासाठी. महेश शेठ भोईर पुरस्कृत हा संघ आपण पाहणार आहोत. चिराग इलेवन भावाले बी
ही स्पर्धा पुढे चालली आहे. अनेक संघांची मागणी आता येत चाललेली आहे की आम्हाला ही स्पर्धा खेळायची आहे, परंतु आता सर्व प्रवेश देखील पूर्ण झालेले आहेत. रतन या आपण कोणी संघाने टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. खऱ्या त्याने कोणी सी संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि कोणी गावचे उद्योजक तेवढेच चांगले खेळाडू नितीन फुलोरे यांच्याकडून कोणी सी या संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. ते देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. विनंती असेल नितीन फुलोरे आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. एक यशस्वी पॅकर म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक संघांना ते देखील पॅक करतात. विनंती आहे आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नेम कुरुमे देवत सर्व कार्यसु सर्वदा. गणपती आपण वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांना तिवार मानाचा मुजरा करतो आणि स्वर्गीय रोहितभाई भोईर, स्वर्गीय अनिकेत अजित पाटील आणि स्वर्गीय सागर तामाणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी माझी सुरुवात करतोय. पहिला चेंडू क्रॉस बॅटिस टू खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच विकी ठोंबरे इन ऍक्शन मध्ये आहेत. आमचे अत्यंत जवळचे मित्र आणि एक यशस्वी आयोजक देखील विकी ठोंबरे यांच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष आपण आयोजन देखील पाहिलेलं आहे. आणि पहिला चेंडू आलाय डॉट. गोलंदाज साहिल आहेत कोणी सी या संघाच्या माध्यमातून. क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी नक्कीच साहिल ठोंबरे करतायत. स्ट्रायकिंगला फलंदाज योगेश आहे. येतो हा डॉट बॉल. योगेश भालेकर एक खूप मोठं नाव आपण पाहतोय टेनिस विश्वामधील. क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी, रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. बॅट्समन योगेशला पूर्णपणे शांत ठेवलंय. सलग चालाय हा तिसरा डॉट बॉल. नक्कीच एल एन टी जय मल्हार कोणी सी च्या कॅप्टनने सांगितलं होतं टॉस मध्ये की आम्ही कॉन्क्रीटच्या विकेटवरती जास्त खेळत नाही, परंतु साहिल ज्याप्रमाणे गोलंदाजी करतायत असं वाटत नाहीये. अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी साहिल ठोंबरे करतायत या षटकामध्ये. ऑन साइडला क्रॉस बॅटे स्ट्रोक आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एल एन टी जय मल्हार कोणी सी या संघाचे पुरस्कर्ते विकास शेठ ठोंबरे आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. तसेच भरत शेठ भोईर देखील सामन्याचा आनंद घेत आहेत, कारण की कोणी गावचे ते जावई आहेत. अकाउंट ओपन होतं एका धावेने चिराग इलेव्हन भावाले बी. फुल टॉस त्याला पाठवलाय लॉंग ऑनच्या दिशेने सीमा रेषेच्या बाहेर. या इनिंग मधील हा पहिला चौकार येतोय अविनाशच्या बॅटमधून. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. एका बाजूला विकास शेठ ठोंबरे साहेबांचा संघ, दुसऱ्या बाजूला महेश शेठ भोईर. पुन्हा ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे प्रथम बॅटिंग करणाऱ्या चिराग इलेव्हन भावाले बी या संघाची बिनबाद 6.
नवीन गोलंदाज येत आहेत, अनंत म्हात्रे येत आहेत. या दुसऱ्या षटकामध्ये, पहिल्या षटकामध्ये साहिल ठोंबरेने इम्प्रेस केलं, अवघ्या 6 धावा खर्च केल्या आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, कारण की भावाले बी संघ एक नामवंत संघ आहे, भिवंडी तालुक्यामधून बिलॉंग करतो. या पुढील सामना देखील भिवंडी तालुक्यातील दोन नामवंत संघ इन ऍक्शन मध्ये असतील. ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी अनंत करतायत. सुरुवात चांगली केली आहे या दुसऱ्या षटकाची. येतोय हा डॉट बॉल, सरफराज शेख देखील इन ऍक्शन मध्ये आहे आणि या सीझन मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये आहे. सरफराज शेखला आपण पाहू शकाल शॉर्ट कव्हर पॉइंटला, ते फिल्डिंग करतायत. अनंत राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न. क्या बात आहे, राईट आर्म ओव्हर द विकेटने नयन गोलंदाजी करतायत आणि एक नॅचरल अँगल ते देखील निर्माण करतायत उजव्या हाताच्या फलंदाजांना. टप्पा पडल्याने चेंडू आतमध्ये येतोय इन स्विंगच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर आहे 6 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. या पुढील सामना असेल हेतांश 11 भादवड, विपक्ष स्वर्गीय दिलीप पाटील स्मृती जय हनुमान पोगाव. दोन्ही संघाच्या संघटनांना विनंती असेल आपण टॉस साठी देखील रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल पोगाव आणि भादवड या दोन संघांमध्ये. यावेळेस ऑन साइड ला खेळताय शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. धावबाची संधी देखील होती परंतु चेंडूला गॅदर करू शकले नाहीत विकेट कीपर. आपण पाहतोय कुंदन, गेले कित्येक वर्ष, फार कमी वय आहे कुंदनचं, कारण की अंडर 19 पासून त्याचा खेळ खऱ्या अर्थाने सुरू झाला आणि त्यानंतर प्रमुख संघामध्ये नक्कीच एक प्रमुख फलंदाज म्हणून कुंदनची ओळख आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 7 धावा धावफलकावरती. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय या दुसऱ्या षटकामध्ये. योगेश भालेकर थोडासा संघर्ष करतोय, 4 चेंडू खेळलाय, अवघी 1 धाव आली त्याच्या बॅटमधून. त्याला साथ देतोय अविनाश, अविनाशच्या बॅटमधून 1 चौकार आलाय. सूरज केने देखील नक्कीच आलेले आहेत, भावाले बी या संघाची रन मशीन. फुल टॉस त्याला पाठवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि क्या बात आहे, क्या बात आहे, अप्रतिम आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण सरफराज शेख यांचं आणि आपल्या या संघासाठी नक्की 4 धावा वाचवलेल्या आहेत सरफराज शेखने. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 पुढे जाईल 9 धावा धावफलकावरती. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे. अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत, त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चांगलं कमबॅक गोलंदाज अनंत म्हात्रे करतायत या दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि अवघ्या 3 धावा खर्च केल्यात अनंताने. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी, अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होती. ऑन साइडला फटका चांगला आहे, घुटना टेक आणि सिक्सर देख फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई छेरन 2. आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7.50 सरासरीने बनवल्यात या 15 धावा पहिल्या 2 षटकांमध्ये. चिराग 11 भावाले बी आणि LNT जय मल्लार खोनी सी. साहिल ठोंबरे येत आहे सेकंड स्पेल मध्ये, जे साहिलने अवघ्या 6 धावेंचं षटक हाताळलं होतं त्या साहिल वरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय आणि या तिसऱ्या षटकामध्ये 5 रन गेले.
पुन्हा एकदा ड्राईव्ह करताय डीप मध्ये, फिल्डर आहेत उपस्थित, नक्कीच मिळते. एकच धावे चेंडूवरती धावसंख्या, एकने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे, एक चांगलं बॅटल आपण पाहतोय या दोन संघांमध्ये. सकाळचं हे सत्र आहे. बघा पंच, चार षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ असेल. आपण देखील सक्त ताकीद द्यायची आहे कोणी सी या संघाला. पहिल्या चार षटकांसाठी 20 मिनिटं आणि 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा वेळ असेल. स्ट्रायकिंगला फलंदाज योगेश आहेत. एक षटकार लगावलाय योगेशने या इनिंग मध्ये. क्या बात आहे सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलं होतं, त्याचप्रमाणे सेकंड स्पेल मध्ये या तिसऱ्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी होते. भेदक मारा करतोय. लाईन लेन खूप चांगली आहे साहिल ठोंबरे यांची. पुन्हा एकदा क्रॉस बॅटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्या षटकामध्ये देखील सलग 3 चेंडू डॉट खेळला होता साहिल ठोंबरेच्या गोलंदाजीवरती, आणि याही षटकामध्ये बॅक टू बॅक 2 चेंडू वाले डॉट. संघर्ष करतोय योगेश या इनिंग मध्ये साहिलच्या विरोधात. धावा येत नाहीत योगेशच्या बॅटमधून. परफेक्ट यॉर्कर त्याला खोदून काढलाय, ड्राईव्ह केलाय, अनड्राईव्हचा फटका आहे. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे, थोडीशे फंबल झाले आणि मिळतील या चेंडूवरती. एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती. अपेक्षित खेळ आतापर्यंत होऊ शकला नाहीये. चिराग 11 भावाले बी या संघाचा, भादवड संघ देखील इथे दाखल होतोय. हेतांश 11 भादवड आणि त्यांना फाईट करेल स्वर्गीय दिलीप पाटील स्मृती. जय हनुमान पोगाव. ऑन साइड ला फटका फसलाय, मिसटायमिंग स्ट्रोक आणि सुरेख झेल पकडलाय शॉर्ट लेग ला. अर्जुन ने फलंदाज झालाय बाद लागतोय हा पहिला. दोन्ही संघ इथे उपस्थित देखील आहेत. हेतांश 11 भादवड आणि स्वर्गीय दिलीप पाटील स्मृती. जय हनुमान पोगाव. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. सूरज केने रन मशीन येत आहेत. भावाले बी या टीमला नक्कीच पहिला धक्का लागलाय. परफेक्ट यॉर्कर ड्राईव्ह केलाय अलोंग द कार्पेट. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. संघ नायक आहेत डीप मध्ये. आर्यन ठोंबरे मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे चिराग 11 भावाले बी या संघाची फक्त आणि फक्त 29. नितीन फुलोरे यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय रोहित भाई भोईर चषकामध्ये 7 दिवसीय ही स्पर्धा आहे. 6 दिवस 48 ग्रामीण संघांचा सहभाग आणि सोमवारी
सुपर सिक्स चे सामने आपण पाहणार आहोत. खऱ्या अर्थाने रविवारी फायनल होतोय, परंतु फायनलचे सामने हे एक एक षटकांचे न खेळवता ते सामने चार किंवा पाच षटकांचे कसे होतील यासाठी आम्ही एक दिवस देखील वाढवलेला आहे. त्यामुळे सोमवारी अंतिम दिवस असेल या स्पर्धेचा. गोलंदाज गिरीश भोईर येत आहेत. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसला. येथे हा डॉट बॉल संघर्ष सुरू आहे या सामन्यामध्ये. चिराग इलेव्हन भावाले बी या संघाचा, कारण की 3.1 षटकामध्ये आतापर्यंत 19 धावा धावफलकावरती आहेत. हाफ ट्रॅकर शॉर्ट अंपुल केलाय, गॅप भरपूर मोठी आहे. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय सूरज केनेच्या बॅटमधून. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती. या फटक्यांची नितांत गरज आहे चिराग इलेव्हन भावाले बी या संघाला. गतीमध्ये परिवर्तन, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहेत, डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि मिल्टीला चेंडूवरती सहजरित्या या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 25 धावा धावफलकावरती आहेत. 50-55 धावा बनवण्याचा प्रयत्न असेल या सामन्यामध्ये चिराग इलेव्हन भावाले बी या संघाचा. एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल, सन्मानजनक धावसंख्या बनवावी लागेल. परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, क्या बात है. अप्रतिम गोलंदाजी, टिचून गोलंदाजी, तिखट मारा आपण पाहतोय कोणी सी या संघाच्या माध्यमातून या सामन्यामध्ये. धावसंख्या आहे धावफलकावरती 25. संघर्ष सुरू आहे भावाले बी या संघाचा. एक बलाढ्य संघ भावाले बी संघ या मॅच मध्ये संघर्ष करतोय. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. बॅकच्या आतली कडा आणि शॉर्ट पॉइंटला हा चेंडू येतोय. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 26. ज्याप्रमाणे साहिल अनंताने गोलंदाजी केली आहे त्याचप्रमाणे गिरीश भोईर देखील गोलंदाजी करतायत. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. एकाच चौकाराचा अपवाद वगळता या षटकामध्ये देखील धावा आले नाहीयेत. यावीस फटका चांगल्या डीप मध्ये फिल्डर आहेत. लॉंग ऑफला एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. बॅकअप साठी नक्कीच थोडीशी उशिराने आले, त्यामुळेच या 2 धाव मिळतील चेंडूवरती. आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 28-28 धावा. थँक यू सो मच. आर्यन ठोंबरे येत आहेत नवीन गोलंदाज. स्वतः संघ नाही घेतो या स्लोगोरच्या षटकामध्ये, या हाणामारीच्या षटकामध्ये. आणि या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल, कारण की संघ अडचणीमध्ये सापडलाय. 4 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 28 धावा धावफलकावरती आहेत. पोगाव आणि भादवड दोन्ही संघाचे संघ नाही का आपण टॉससाठी या. तुषार शेलके यांचा संघ इन ऍक्शन मध्ये असेल. किरण पाटील मोहिली पुरस्कृत हा संघ आपण पाहणार आहोत. स्वर्गीय दिलीप पाटील स्मृती, जय हनुमान पोगाव आणि हेतांश इलेव्हन भादवड. हाफ ट्रॅकर शॉर्ट अंपुल केल्या, गॅप मध्ये आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण गॅप आहे. त्या अप्रतिम क्षेत्ररक्षण करण ठोंबरे यांचं. मिळतील या चेंडूवरती एकूण
दोन धावा धावसंख्या, दोन्ही पुढे जाईल 30 धावा धावफलकावरती। विकी ठोंबरे एसट्यांच्या पाठीमागे आहेत, मास्टर माइंड। यावीस लाईन पावी लागेल, लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल चा येतोय। मिळते वन तर धाव धावसंख्या, एकने पुढे जाईल 31, 31 धावा धाव फलकावरती आहेत। पोगाव संघाचे संगणक देखील आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे। जय हनुमान पोगाव। क्या बात है, अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी, LNT जय मल्हार खोनी या संघाच्या माध्यमातून येतोय हा डॉट बॉल। धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 31। महेश शेठ भोईर पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय, चिराग 11 भावाले बी संघ। पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय, पुन्हा एकदा अवांतरच्या स्वरूपात मिळेल एक धाव धावसंख्या 32। 32 धाव धावफलकावरती आहेत, षटक क्रमांक हे शेवटचं सुरू आहे। स्वतः संघनायक आर्यन ठोंबरे गोलंदाजी करताना या अंतिम षटकामध्ये दोन व्हाईट चेंडू देखील आलेले आहेत, एकूण दोन चेंडू फेकलेत। ऑन साइड ला फटका चांगला आहे, इन टू दि स्लॉट एंड आउट ऑफ द प्लॉट, सीमारेषेच्या बाहेर, बिग हिट षटकार। मास्टर स्वप्नील अप्रतिम संगीत सादर करतात या सकाळच्या सत्रामध्ये ओमसाई डीजे। हा प्रेकर हुक केलाय आणि चेंडू जाईल पुन्हा एकदा लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, वन बाउन्स ओवर द लाईन चौकार। संख्या 42, 42 धावा, दोन चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधील। पोगाव संघाची संगणक इथे उपस्थित आहेत, भादवड संघाची संगणक। आपण देखील या टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल। अजून एक चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहेत आणि एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली, गुड रनिंग बिटवीन द विकेट। धावसंख्या दोन ने पुढे जाईल 44, 44 धावा धावफलकावरती, शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि शेवट गोल्ड करण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे सूरज केणे यांचा। 44 लॉस ऑफ वन विकेट, सूरज केणे खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे, ड्राईव्ह करतात, स्ट्रेट ड्राईव्ह आहे, डीप मधून फिल्डर येतील चेंडूवरती, एक धाव झाली पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली, गुड रनिंग बिटवीन द विकेट। आणि पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 46 आणि 47 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे खोनी सी या संघासमोर, चिराग 11 भावाले बी या संघाने 47 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे। तर आपण टॉस करूया हेतांश 11 भादवड आणि स्वर्गीय दिलीप पाटील स्मृती जय हनुमान पोगाव या दोन संघांमध्ये सामना असेल। दोन्ही संघनायक इथे उपस्थित आहेत, किरण पाटील साहेबांचा संघ आहे एका बाजूला, हेतांश 11 भादवड
दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. बाळा तरे आहेत, वेलकम, स्वागत आहे. आणि आपण विकास शेठ ठोंबरे यांना विनंती असेल की आपले शुभ असते दादा आपण टॉस करूया. पोगाव टीमचे कॅप्टन आपण देखील या. पाच षटकांचा सामना असेल, पहिल्या चार षटकांसाठी 20 मिनिटं. छापा असा कॉल आहे आणि आलाय काटा. टॉस जिंकलेला आहे पोगाव संघाने. टॉस जिंकलाय, प्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणार. पाच षटकांचा सामना आहे, समोर भादवड संघ आहे. एकाच तालुक्यातील हे दोन नामवंत संघ अनेक वेळा आमने सामने देखील आलेले आहेत, त्यामुळे एकमेकांना एकमेकांचे डावपेस माहिती आहेत. काय स्ट्रॅटेजी असेल? स्ट्रॅटेजी काय नाही, सकाळचं सत्र आहे आणि आम्ही गोलंदाजी स्वीकारली आहे, आमचं आलस पण सुद्धा जाईल. आणि स्ट्रॅटेजी बोललं तर भादवड संघ चांगला आहे, तर ते स्टार्ट सुद्धा चांगलंच करतील, पण आपल्यावर गोलंदाजी पण चांगली आहे, मग आम्ही ते स्टॉप करायचा प्रयत्न करू. स्वर्गीय रोहित भाई भोईर चषकाचं आयोजन कसं वाटलं? कारण की दरवर्षी पोगाव संघ असेल, भादवड संघ असेल, आवर्जून ही स्पर्धा खेळण्यासाठी येत असतं आणि प्रत्येक वर्षी नाविन्य आपण पाहत असतो. आणि यावर्षी देखील ही स्पर्धा 7 दिवसांची आहे, या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? स्पर्धा तर खूप चांगलीच असते, म्हणून आमची खेळायची उत्सुकता असते आणि आम्ही इथे दरवर्षी येतो. नक्की शुभेच्छा असतील सामन्यासाठी. आमच्या सोबत भादवड टीमचे कॅप्टन आहेत. टॉस गमावलाय, प्रथम बॅटिंग करावी लागेल. जर तू टॉस जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? नक्कीच क्षेत्ररक्षण केला असता, परंतु बॅटिंग भेटली तर त्या हिशोबाने खेळण्याचा प्रयत्न करू. आणि रोहित भाई हे खूप चांगले व्यक्ती होते, त्यांच्या नावाने नेहमी ही टुर्नामेंट होत असते. आणि जसं आम्हाला समजलं की ही टुर्नामेंट होते, मी करेशशी बोललो की आपल्याला ही टुर्नामेंट खेळायची आहे, तर करेशनी आमचे कोण पॅकर आहेत त्यांच्याशी संपर्क करून आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली, त्यांचाही आम्ही आभार आहे. राज भोईर यांची स्पर्धा म्हटली तर प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन गोष्टी पाहायला मिळतात. अनेक ठिकाणी आपण बाईक पाहतो, अनेक ठिकाणी स्पोर्ट्स सायकल पाहतो, परंतु या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी एसी आहे, बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर साठी वॉटर फिल्टर आहेत, जेणेकरून एखाद्या प्लेअरला जर ती प्राइज मिळालं तर त्याचे घरचे भरपूर आनंदित होतील. या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल? खूप चांगली संकल्पना आहे, कारण की पावसालाही खूप झालाय आणि थंडीही खूप आली आणि यापुढे उन्हाळाही खूप जोरात होणार आहे. ज्याला ही सिरीज भेटेल तो थंडीचा लाभ घेईल. तर नक्कीच क्या बात आहे, खूप चांगलं मनोगत आपण देखील व्यक्त केलेलं आहे. टॉस जिंकलेला आहे पोगाव संघाने आणि त्यांनी स्वीकारलेलं आहे क्षेत्ररक्षण आणि इन्व्हाइट केलेलं आहे भादवड या संघाला बॅटिंग करण्यासाठी या पुढीलच्या मॅच मध्ये. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील आयोजकांकडून. आणि विद्यमान सामना सुरू आहे, जिथे बनवायच्या धावा 47 पाच षटकांमध्ये LNT जय मल्हार खोनी या संघाला. तर 47 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल या ऐकूया. आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक. स्पर्धा आहे वरबची, तर आवाज देखील आपण वरबचाच ऐकूया. व्हॉइस ऑफ वरब प्रथम चव्हाण यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. या दरम्यान किरण शेठ पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. खऱ्या अर्थाने स्वर्गीय दिलीप पाटील स्मृती जय हनुमान पोगाव या संघाचे पुरस्कर्ते. हॅलो चेक, ते स्वागत आहे सर्वांचं. पुनश्च एकदा आपण मॅचच्या दिशेला वळणार आहोत. दिवस क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली मॅच एका बाजूला LNT जय मल्हार खोणी क विपक्ष चिराग 11 भावाळे ब, असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता, अलॉंग द वी चेंडूला स्टिअर करायचा प्रयत्न योगेश पाहायला मिळतील. डीप मध्ये पेट्रोलिंग करतायत आणि बघता बघता पहिल्या चेंडूवरती धावसंख्या 2 पुढे जाते, धावसंख्येला आकार मिळतोय. 2 धावा धावफलकावरती, षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत सूरज केने. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय खेपट्टीवरती सरफराज आणि करण ही जोडी खोणी सी या संघाच्या बाजूने. गोलंदाज तयार होतोय सूरज. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय इनफील्ड ला भेदून, बॉल चाललाय सीमा पार, अलॉंग द वी बॉल सीमा पार, चौकार येतोय फलंदाजच्या बॅट मधून.
प्रतिमाचं संगीत डीजे स्वप्नील यांच्या माध्यमातून आपण ऐकतोय, त्यांचं देखील विशेष कौतुक होणं गरजेचं आहे. यावेळेस लॉक करायचा प्रयत्न, अगदी हुक करायचा प्रयत्न होता. सहा धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती दोन धावा, त्यानंतर एक अप्रतिम फटका प्रॉपर मिडल ऑफ द बॅट, चेंडूचा आणि बॅटचं संपर्क झालं. लॉंग ऑफ मधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. चार धावींची मोहर त्या फटक्यावरती पाहायला मिळाली आणि त्यानंतर कमबॅक सूरज केनेचा आपण पाहतोय. डॉट बॉलची समाप्ती होती आहे. पहिलं षटक मेंडेटरी पॉवर प्लेच. इथे रनअप मध्ये रिदम मध्ये थोडस अडचण आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याला अनुषंगून पंचांनी मृत चेंडू घोषित केलाय. सहा धावा धावफलकावरती बिनबाद सहा अशी धावसंख्या पाहायला मिळते. सुरुवात जी मात्र एलएनटी जय मल्हार खोनीसी या संघाची खूप सुरेख आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत सहा धावा धावफलकावरती आहेत षट क्रमांक पहिलं मार्गस्थ. यावेळेस देखील ऑन साइडला टार्गेट केलं गेलं होतं, थोडेसे शफल झाले होते, पुल करायचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती होती. सुरेख गोलंदाजी सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळते. सातत्याने एक गाव एक फॉर्मॅट असेल, त्यानंतर ओपन ऑफ तालुका ऑफ अंडर 24 मध्ये खूप सुरेख अशी कामगिरी सूरज केनेची आपल्याला पाहायला मिळते. ऍज अ स्कोरर नयन धुमाळ ते देखील जोडले गेले, त्यांचं देखील विशेष कौतुक होणं गरजेचं आहे. यावेळेस देखील फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पहिल्या दोन चेंडूंवरती सहा धावा एकवटण्यात आल्या, परंतु त्यानंतर कमबॅक होत असताना पाहायला मिळतोय भावाळे ब या संघाचं अप्रतिम अशी गोलंदाजी. सध्याच्या स्थितीला सूरज केने याच्या माध्यमातून टाकली जाते. सहा धावा धावफलकावरती बिनबाद सहा अशी धावसंख्या सध्याच्या स्थितीला खोनीसी या संघाची पाहायला मिळेल. मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्यामध्ये पॉवरफुल गोलंदाजी आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण सूरज केनेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतायत. कॅच झाली आहे कम्प्लीट. फलंदाज होईल बाद. पहिला झटका लागतोय बॅटिंग करणाऱ्या एल एन टी. एक बात सहा अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. पहिल्या दोन चेंडूंवरती वर्चस्व होतं खोनीसी या संघाचं, परंतु त्यानंतर सी फॉर क्रिकेट मध्ये सी फॉर कमबॅक आणि सी फॉर कंट्रोल दाखवत असताना सूरज केनेने भावाळे ब या संघाला कमबॅक करून दिलंय. षट क्रमांक पहिलं समाप्त होतोय. एक बात सहा अशी धावसंख्या बॉलिंग मार्कवरती दुसऱ्या षटकासाठी योगेश पाहायला मिळतोय. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गुड लेंथवरती अगदी चेंडू पडल्यावरती थोड्याशा प्रमाणामध्ये हरकत जी मात्र चेंडूने केली आणि एस टी रक्षकाच्या हातामध्ये विसवतोय. डॉट बॉलची समाप्ती. षट क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये दुसरं योगेश भालेकर जो मात्र बॉलिंग मार्कवरती आहे. आतापर्यंत थोडासा कमबॅक भावाळे बस संघाचा पाहायला मिळतोय. इथे रिव्हर्सचा अटेम्प्ट होता, स्विच इट करायचं होतं, प्रयत्नांती परमेश्वर काही मिळत नाहीये. विनाशकालीन विपरीत बुद्धी असं आपण म्हणतो, अगदी त्याप्रमाणे धावा येत नाहीयेत आणि अशा वेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्यात येतो. बॅक टू बॅक डॉट बॉल येत आहेत. आता एकंदरीत पाहिलं तर बॅक टू बॅक सहा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुल करायचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक या षटकामधील तीन चेंडू डॉट बॉल येत आहेत. एकंदरीत 47-47 टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात आलंय आणि अशी गोलंदाजी झाली तर 47 धावा कुठेतरी 85-90 च टार्गेट होतील
असं काहीसं वाटतंय. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू बॉडीला ब्रश होतोय, पूर्ण प्रकारे फलंदाज पीट होत असताना पाहायला मिळतोय. सातत्याने मोठे फटके मारायचा प्रयत्न केला जातोय, कधी पुल करायचा प्रयत्न, कधी कट करायचा प्रयत्न, कधी हुक करायचा प्रयत्न, परंतु बॅटचा आणि चेंडूचा काही संपर्क होत नाहीये. अप्रतिम गोलंदाजी, टिचून मारा केला जातो, इकॉनॉमिकल गोलंदाजी जी मात्र योगेशच्या माध्यमातून केली जातीये. पुन्हा एकदा रनअप मध्ये थोडस व्यत्यय आलं, पंचांनी मृत्यूचेंडू घोषित केलेला आहे. सहा धावा धावफलकावरती सूरज आणि योगेश ही जोडी सातत्याने भावाळे ब संघाची एवन जोडी आहे, ज्यांच्या माध्यमातून विथ द बॅट, विथ द बॉल आणि विथ द फील्ड अप्रतिम कामगिरी होत असते. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक जर पाहिले तर 5 चेंडू डॉट येत आहेत आणि पूर्ण प्रकारे वर्चस्व चिराग 11 जय बजरंग भावाळे ब या संघाचा पाहायला मिळतोय. सहा धावा धावफलकावरती षटक क्रमांक दुसरा मार्ग असतोय. योगेशच्या माध्यमातून अप्रतिम अशी गोलंदाजी सध्याच्या स्थितीला केली जाते. मेडन षटक होईल का मोठा प्रश्न असेल. यावेळेस देखील डॉट बॉल येतोय आणि मेडन षटक आपल्याला पाहायला मिळतोय योगेश भालेकरचं. आणि अशा रीतीने षटक क्रमांक दुसरं समाप्त होतोय. 2 षटकांची समाप्ती, टीमची टोटल 1-6 आपल्याला पाहायला मिळेल. जय मल्हार LNT खोनी सी संघाची. डीप मध्ये सूरज पाहायला मिळतील. एक धाव झाली कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. सेवक सन्माननीय महेश शेठ भुईर साहेबांच्या माध्यमातून विकेट ट्रिक साठी 1,000 रुपयाचं कॅश प्राइज भावाळे प या संघासाठी असेल. गोलंदाज 9 आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस वाईट बॉल असेल, आउटसाइड ऑफ स्टम्प, अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होती. पंचांचे दोन्ही आज समांतरी धाव असेल. अवांतर, अवांतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड आणि टीमची टोटल 9 या आकड्यावरती. 9 रन ऑन द स्कोर कार्ड. षटक क्रमांक तिसरा मार्ग असतं. पहिल्या इनिंग मध्ये ज्या प्रकारे सुरुवात भावाळे ब संघाची झाली होती, वाटलं होतं कुठेतरी त्यानंतर धावसंख्या बनवण्यामध्ये यश मिळू शकणार नाही मोठी, परंतु त्यानंतर सूरज केने याच्या माध्यमातून अप्रतिम अशी कामगिरी पाहायला मिळाली. एकंदरीत 46 धावा धावफलकावरती लागल्या. 47 धावींचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात आलं. मोमेंटम कुठेतरी भावाळे ब संघाच्या बाजूने शिफ्ट झाला आणि त्यानंतर पहिल्या 2 षटकांमध्ये अप्रतिम अशी गोलंदाजी भावाळे ब संघाने टाकली. इथे आपण पाहतोय 9 माध्यमातून अप्रतिम अशी चेंडू फेकी केली जातीये. मिस टाइम स्ट्रोक होता, चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडत असताना लॉंग स्टॉप रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला, तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये. टीमची टोटल 10 या आकड्यावरती. 10 रन ऑन द स्कोर कार्ड. विजयासाठी अजूनही 37 धावांची गरज आहे. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज सरफराज पाहायला मिळतील. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका फसला, डाऊन दी बॉल, सूरज येत आहेत. लांबी कमी, उंची जास्त, कॅच जी मात्र सुटली आहे. तोपर्यंत झाल्या धावा 2 कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होत होता आणि आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट होत आहेत. सूरज केने म्हटलं तर एक गन फिल्डर आहे, परंतु त्याच्या माध्यमातून देखील इथे मिसफील्ड पाहायला मिळतीये. बघूया ही मिसफील्ड किती महागात पडेल. येणारी वेळ, येणारे चेंडू आपल्याला सांगून जातील कुठला संघ विजयी होईल आणि त्यामध्ये कोणाचा किती हातभार असेल.
टीमची टोटल 12 आकड्यावरती पाहायला मिळते. षटक्रमांक तिसरा मार्ग असतो, 3 चेंडूंचा खेळ कंप्लीट होतोय. यावेळेस देखील पुल करायचा प्रयत्न होता, सातत्याने पुल करायचा प्रयत्न केला जातोय. चेंडू पडल्यावरती कधी वळण घेतोय, कधी खाली राहतोय, तर कधी अतिरिक्त बाउन्स चेंडूला प्रदान होतोय. आणि अशा रीतीने आपण पाहतोय पूर्ण प्रकारे फलंदाज बीट होतोय. डॉट बॉलची समाप्ती 12 धावा धावफलकावरती आहे. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक या षटकामध्ये पाहायला मिळेल. इथे फटका चांगला आहे, हुकचा देखना स्ट्रोक, बॉल चाललाय सीमा पार, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून इनिंगचा पहिला ब्लास्ट, बॉल सीमा पार, षटकार. तेरा चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. अजूनही असे 3 ते 4 मोठे फटके आले तर सामना कुठेतरी इक्वल होऊ शकतो, सामना कुठेतरी परत फिरू शकतो. यावेळेस देखील पुल करायचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होईल. सूरज पाहायला मिळतात, पेट्रोलिंग करतील, फिल्डिंग चांगली आहे, थ्रो देखील अक्युरेट पाहायला मिळाला, सिंगल धाव झाली एक्झिक्यूट. आणि अशा रीतीने 3 षटकांचं वाजवी खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती येणारे 12 चेंडू विजयासाठी अजूनही 14 सरासरीने 28 धावांची गरज असेल खोनीसी या संघाला. समाप्ती 19 धावा धावफलकावरती येणारे 12 चेंडू विजयासाठी 28 धावांची गरज असेल. विनंती आहे सन्माननीय उद्योजक समाजसेवक एक डॅशिंग पर्सनॅलिटी असणारे अमित शेट वारगडे साहेबांना आपण व्यासपीठावरती यायचे, जे की भादवड गावचे भादगवड संघाचे पुरस्कर्ते आहेत, त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत आहे. विनंती दादा या आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. 12 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज, बॉलिंग मार्कवरती स्पेल मधील दुसरं सांगी कोट्यातील चौथ्या षटकामध्ये योगेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल पाहायला मिळतोय, 11 चेंडू आणि 28 धावांची गरज. अप्रतिम अशी गोलंदाजी योगेश भालेकरच्या माध्यमातून केली जाते. आतापर्यंत 7 चेंडूंमध्ये 7 चेंडू जे मात्र डॉट केलेले आहेत. स्पर्धेमधील दुसरी मेडन षटक जी मात्र त्यांनी टाकली आहे. यावेळेस हुक केलाय, फटका चांगला पाहायला मिळतो, वॅकेंट एरिया आणि बॉल निघून चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतोय टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 23 आकड्यावरती. इनफील्ड मध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळते, शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये तोपर्यंत एक धाव कंप्लीट. 24 धावा धावफलकावरती विजयासाठी अजूनही 23 धावांची गरज.
सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळतीये. फलंदाजाने एक्सपेक्ट केलं होतं त्यापेक्षा थोडस टिक ऑफ चेंडूला कमी मिळाला. इथे विकेट सेक्रिफाईस केली जातीये. फलंदाज बाद होईल. दुसरा झटका लागतोय मैदानाच्या आतमध्ये. जय मल्हार एल एन टी कोणी सी या संघाला. फलंदाजाची खेळ संपुष्टात. फलंदाज विकी बॅक टू दी पवेलियन. शेट वारगडे साहेबांना आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष असं स्वागत आहे. विवेक यांची देखील उपस्थिती पाहायला मिळतीये. विवेक शेट मस्कर आपलं देखील सहर्ष असं स्वागत आहे. नाउ बॅक टू द क्रिकेट. आतापर्यंत चार चेंडूंचा खेळ कंप्लीट होतोय. हा चेंडू देखील चांगला पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी सध्याच्या स्थितीला केली जाते. पूर्ण प्रकारे भावाळे ब संघ या मॅच मध्ये वर्चस्व गाजवतोय. डॉट बॉलची समाप्ती होती. 24 धावा धावफलकावरती आहेत. 7 चेंडूंमध्ये विजयासाठी अजूनही 23 धावांची गरज. 7-23 असं समीकरण सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतोय. अप्रतिम अशी गोलंदाजी योगेशच्या माध्यमातून केली जाते. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि अशा रीतीने चार षटकांचं वाजवी खेळ समाप्त होतोय. चार षटकांच्या समाप्तीनंतर 2-24 अशी धावसंख्या पाहायला मिळते. समीकरण येणारे 6 चेंडू. अजूनही 23 धावांची गरज असेल एल एन टी जय मल्हार कोणीसी या संघाला विजयासाठी. विनंती असेल भादवड टीमला आपण खेळाडू कक्षाजवळ थांबायचंय. सर्वच खेळाडूंना घेऊन खेळाडू कक्षाजवळ थांबायचं. त्यासोबतच पुगाव टीमला देखील विनंती असेल आपण खेळाच्या दृष्टिकोनातून तयार राहायचे. ज्ञानेश्वर आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर सागर देखील आपल्याला पाहायला मिळतील. इन ऍक्शन मध्ये असतील. विनंती आहे अमित शेठ वारगडे साहेबांना आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष असं स्वागत आहे. पादवड टीमचे पुरस्कर्ते आहेत सन्माननीय उद्योजक समाजसेवक अमित शेठ वारगडे साहेबांना विनंती आहे. या पण व्यासपीठावरती आपलं सहर्ष असं स्वागत आहे. त्यासोबतच मास्कमॅन विकी यांची देखील उपस्थिती पाहायला मिळतीये. विकी जागवानी आपलं देखील सहर्ष असं स्वागत आहे. 6 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज विकास पाहायला मिळतो. इथे वाईट बॉल असेल का मोठा प्रश्नचिन्ह आहे. बॉल चाललाय फाइनल क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकाचा एफर्ट अप्रतिम होता. आणि वाईट प्लस 4 लक फॅक्टर ऑन करणारा नशिबाचा पंजा ओपन होतोय कोणीसी संघासाठी. दिवसामध्ये नगरसेवक चषकामध्ये देखील असाच काहीसा आपल्याला पाहायला मिळत होतं. 6 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज होती. एमपी स्पोर्ट्स बल्याणी विपक्ष वाडेगर ब अशी मॅच सुरू होती. मित्रांनो विनंती असेल ये सबस्टिट्यूट फिल्डर जो मात्र 12th मॅन असेल या गोष्टीची नोंद करून घ्यायचंय. मित्रांनो अंगाला जपा त्यानंतर फिल्डिंग करायचंय. येस 12 खेळाडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल रिप्लेस होत असताना. 6 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज आहे. एका बाजूला आर्यन दुसऱ्या बाजूला सरफराज आपल्याला पाहायला मिळतील. खेपट्टीवरती एल एन टी जय मल्हार कोणीसी या संघासाठी असेल. दुसऱ्या बाजूला विकासच्या माध्यमातून पहिला चेंडू खरा पाहायला मिळाला. 13 चेंडूंमध्ये 14 धावांचं कॉन्ट्रीब्युशन सरफराज पाहायला मिळतोय. कुठेतरी अँकर रोल निभावत होता परंतु आता मोठे फटके मारावे लागतील त्याला. त्यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. इथे विकेट सॅक्रिफाईस होत असताना पाहायला मिळेल. तिसरा झटका लागतोय कोणी सी या संघाला. फलंदाजाची खेळ संपुष्टात. समीकरण येणारे 5 चेंडू. विजयासाठी अजूनही
18 धावांची गरज. अनंत आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला सरफराज आहेत 13 चेंडूंमध्ये 14 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. खुलवा टप्प्याचा चेंडू होता, स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील, फिल्डिंग करत असताना उचलतील फेकतील, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. विजयासाठी अजूनही 16 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 16 असं समीकरण पाहायला मिळतोय. हुकला तर मुकला आणि ठुकला तर जिंकला असं समीकरण सध्याच्या स्थितीला. परंतु इथूनही कमबॅक होऊ शकतो सरफराज, तो कमबॅक करू शकतो, परंतु तो कमबॅक होणं गरजेचं आहे. आणि इथे आपण पाहतोय थोडस कॉलिंग मध्ये खराबी होती, कोऑर्डिनेशन नव्हतं, फलंदाज बाद होतोय. चौथा झटका लागतोय अनंताला, डायमंड डक वरती माघारी परतावं लागतंय. झटका चौथा मैदानाच्या आतमध्ये कोनीसी या संघाला. धावपाच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन होतोय सातत्याने. सरफराज स्वतःकडे स्ट्राईक ठेवायचा प्रयत्न करतोय. यावेळी सफ्टी बार होता बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. चौकार येतोय फलंदाज सरफराजच्या बॅट मधून. चिन्ह असेल संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता. लोग आज भी पूछते पत्थरों को, क्योंकि भरोसे लायक इस दुनिया में इंसान नहीं मिलता. तो भरोसा सरफराज वरती खोनीसी या संघाने दाखवलेला होता. आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर चांगली कामगिरी सरफराज करतोय. 2 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज. बघूया सरफराज मॅच जिंकून देईल का, हा मोठा प्रश्नचिन्ह असेल. बॉलिंग मार्क वरती विकास पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एंड वरती सरफराज. इथे फटका फसलाय, डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतायत. कॅच झाली आहे कंप्लीट, फलंदाज होईल बाद. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. सरफराज हॅज टू डिपार्ट, फलंदाज बाद. सामना पूर्ण प्रकारे खुला झालेला पाहायला मिळतोय. चिराग 11 जय बजरंग भावाळे ब या संघाच्या बाजूने षटकांमध्ये अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली गोलंदाजांच्या माध्यमातून. आणि त्या जीवावरती आपण पाहतोय पूर्ण प्रकारे वर्चस्व सध्याच्या स्थितीला गाजवलं जात आहे. यावेळेस ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि अशा रीतीने सामना झालाय फिनिश.